हो माहिती आहे, लास्ट टाइम काय बोललेलो. आता जवळपास 2 दिवसानंतर एक व्हिडिओ येत राहणार आहे. 2 दिवसाचं कॉन्टेंट म्हणून एक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुमसे ना हो पाएगा, हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा, तुमसे ना हो पाएगा. गजब बेइज्जती है. पण जॉबमुळे खरं तर टाईम मॅनेज होत नव्हता आणि त्यामुळे व्हिडिओज अपलोड नाही केले. तर आता लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे खूप वेळ मिळतो मला, आणि या वेळेचा मी सदुपयोग करणार आहे आणि आपल्यासाठी व्लॉग्स तयार करणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी भूषण आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भूषण व्लॉग्स. आणि आज आहे 12 मे आणि आत्ता वाजले 10:30 आणि मी आत्ता चाललो आहे मिरच्या गिरणी टाकाय. या मिरच्या दाळ टाकणार आहे. काय करते मम्मी? जाऊ का आता? मी तुमची रजा घेतो. ओके, हात मिळवा. तर कालचाच व्हिडिओ आज पुढे कंटिन्यू करतोय. जसं मी आधीच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं की 2 दिवसाचा एक व्हिडिओ तयार करून मग तो मी पोस्ट करणार आहे. तर खरं तर 2 महिने झालेत लास्ट व्हिडिओ टाकून, पण खूप जणांनी मला इन्स्टावरती मेसेज करून विचारलं की तू एवढे छान व्हिडिओज बनवतोय तर आत्ता व्हिडिओ का नाही येत. तर त्याच्या मागं जॉब हे एकमेव रिझन होतं. आणि आता मी कंटिन्यू व्लॉग्स टाकत राहणार आहे आणि तुम्ही मला जसं सपोर्ट आधीच्या व्हिडिओजला दाखवत होता तसं आत्ता दाखवा. आणि हे नेहमी वाक्य मी तुम्हाला बोलतो आणि तुम्ही मला तसं सपोर्टही करता, त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. खरं तर केस पण खूप खराब झाले, केस पण कट करायचे होते, पण लॉकडाऊनमुळे हेअर सलून्स पण बंद आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर जर कम्प्लीट केले तर मी मम्मीच्या हातून माझे हेअर्स कट करेल. बघू तुम्ही करता का लवकर. ॲस्पिरंट जर तुम्ही अजून बघितलं नसेल तर नक्की बघा, मस्त सिरीज आहे. यातले कॅरेक्टर्स खूप रिलेट करतात आपल्या रिअल स्टोरीसोबत. खरं तर TEFच्या सगळ्या सिरीज बेस्ट असतात, पण कोटा फॅक्टरीनंतर ॲस्पिरंट सगळ्यात बेस्ट आहे. आत्ताचा इन्स्टावरचा सगळ्यात ट्रेंडिंग माणूस खावी. खरं तर मम्मीच्या हातून केस कापणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे, पण तुमच्यासाठी मी तेही करेल. फक्त तुम्ही लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवा. मध्यंतरी आम्ही चाफेकर वाड्याचा व्हिडिओ करायला निघालो होतो,
तर आज आपण निघालो आहोत चाफेकर वाडा बघायला, आणि पिंपरी चिंचवड मध्ये राहून मी इतके वर्ष चाफेकर वाडा बघू शकलो नाही याची खंत होती मनात। तर आज बघूयात चाफेकर वाडा। पण कोरोनामुळे चाफेकर वाडा बंद होता। गजब बेइज्जती है। आणि त्यामुळे तो व्हिडिओ जरा काही दिवसानंतर येईल, कारण कोरोना वगैरे सगळं कमी झाल्यानंतरच तो व्हिडिओ तयार करू शकतो आपण। तर पुढील काही काळात मी मम्मी पप्पांसोबत सुद्धा एक क्यू एन ए व्हिडिओ किंवा एक रॅपिड फायर टाईप व्हिडिओ तयार करणार आहे। तर नक्कीच मम्मी पप्पांसोबत करायला सुद्धा एक मजा येणार आहे वेगळी। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।